शिंदे आणि भाऊ कांबळे हे अन्नदाते आहेत. कीर्तन सेवा माझ्याकडे आहे आणि या कीर्तन सेवेच्या माध्यमातून तुम्ही सर्व हरिभक्त परायणाचार्य पेटी वाजत समोर बसलेले माझ्या दारी मंडळी माता भगिनी आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्यासारख्या कामराकडे आलेली ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांची विनंती करतात. विनंती करत असताना विचार समोर उभा राहतो तो असा की कोणी कोणाची विनंती करावी, विनंती का करावी आणि विनंती कशा करता करावी. योग्य व्यक्तीने योग्य व्यक्तीकडे योग्य विषयाची विनंती करणं योग्य आहे, कारण जडानं जडाकडे किंवा जीवाने जडाकडे विनंती करणं योग्य नाही, कारण जड ते जडच आहे, जडाला काही कळत नाही. दगडाला काही कळते का? दगडाला काही कळत नाही, दगडाला विनंती करणं उपयोग नाही. मग जीवाने जीवाकडे विनंती करावी का? तर नाही. जीवाने जीवाकडे सुद्धा विनंती करू नये. त्याच कारण असं आहे की हा पण जीव अपूर्ण आहे आणि तो पण जीव अपूर्ण आहे. हा सुख दुःखी आहे, तो पण सुख दुःखी आहे. मग जो स्वतःच सुख दुःखी असणारा जीव दुसऱ्या सुख दुःखी असणाऱ्या जीवाकडे जर विनंती करू लागला तर त्याची इच्छा पूर्ण होणार नाही आणि म्हणून मनुष्याने जीवाकडेही विनंती करू नये. मनुष्याने विनंती एकतर देवाकडे करावी किंबहुना संतांकडे. एक या जगामध्ये दोन काशी आहेत, ज्या जीवाची इच्छा पूर्ण करणं एक आहे संत आणि दुसरा आहे देव. देवाकडे ज्यांनी ज्यांनी विनंती केली त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि संतांच्या कडे ज्यांनी ज्यांनी इच्छा केली त्यांची इच्छा पूर्ण झाली. ज्यांनी ज्यांनी देवाकडे इच्छा केली त्यांची इच्छा सगळ्यांची पूर्ण केली. कोणतीही इच्छा असू द्या, कोणतीही विनंती असू द्या, संत महात्मे म्हणतात की हे देवा आम्ही तुझी भक्ती करण्यासाठी आमच्या ठिकाणी योग्यता निर्माण कर. आमची योग्यता नाही की तुझी भक्ती करावी अशी. मग करुणी उचित आम्हाला उचित करा म्हणजे तुमच्या आमच्याकडून काय घडेल तर सेवा घडेल. विठ्ठला म्हटल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रेम लागतो आणि ते प्रेम देणारा केवळ भगवान परमात्माच आहे. आणि म्हणून आपण ज्यांच्या समोर आज उभे आहोत ते भगवान ओंकारेश्वर हे प्रेम देणारे आहेत. त्यांच्याकडे विनंती तुकोबारांनी केली एका अभंगामध्ये आहे की नाही पहा तुम्ही. तुम्ही विश्वनाथ आपण संतांच्याकडे विनंती करावी का? कारण या जगामध्ये देव प्रत्येक ठिकाणी व्यापलेला आहे खरंय, सगळ्यांच्या वरती कृपा करतो हे पण खरंय, परंतु महाराज त्याची कृपा जर साध्यच करायची म्हटल्यानंतर तो प्रगट रूपानं दिसत नाही. प्रगट रूपानंही आहे बरं, प्रत्यक्ष तो बोलत नाही आपल्या.